महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा। विनयभंग प्रकरणी आरोपीला सश्रम कारावास, अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल। बोरगाव मजू पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी 32 वर्षीय युवक शालिकराम इंगळे याला दोषी ठरवून सश्रम 3 वर्ष कारावासाची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश SP गोगरकर यांनी सुनावली आहे। 4 फेब्रुवारी 2021 रोजी अल्पवयीन मुलगी मैत्रिणीसोबत रस्त्याने जात असताना शाळेजवळ आरोपीने पीडितीच्या अंगावरती ओढणी ओढून विनयभंग करण्याचा प्रकार केला होता। संबंधित प्रकरणाबद्दल आरोपी विरुद्ध बोरगाव मंजू पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता। याबद्दल अतिरिक्त व सत्र न्यायालयाच्या निकालावरून शिक्षा सुनावण्यात आली आहे। या प्रकरणांमध्ये सरकार पक्षाने गुन्हा सिद्ध होण्याकरिता 6 साक्षीदार तपासले। सरकार पक्षाचा पुरावा साक्षी धरून अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश SP गोगरकर यांच्या न्यायालयाने आरोपी गौतम शालिग्राम इंगळे याला 3 वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली व 5,000 रुपये दंड न भरल्यास 3 महिने साधा कारावासाची शिक्षा सुनावली। रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।